आणि यापुढची बातमी अजित पवार यांच्याशी संबंधित आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचं वृत्त आहे. पुण्यावरनं अजित पवार नाशिकला जात असताना हा तांत्रिक बिघाड झालाय. अजित पवार यांच्या कार्यालयाकडनं सध्या पर्यायी व्यवस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. एका कार्यक्रमासाठी पुण्यावरनं नाशिकला जात होते उपमुख्यमंत्री अजित पवार, परंतु हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचं हेलिकॉप्टर उड्डाण घेऊ शकत नाही आहे. पर्यायी व्यवस्था होऊ शकते का याची चाचणी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडनं केली जाते आहे. अंतर बरंच असतं, त्यामुळे वेळेत पोहोचायचं किंवा जलद गतीनं पोहोचायचं तर सर्वसाधारणपणे बऱ्याचशा नेत्यांकडनं हवाई मार्गाचा पर्याय निवडला जातो. अजित पवार आज पुण्यावरनं नाशिकला जाणं अपेक्षित होतं एका कार्यक्रमासाठी, पण दरम्यानच्या काळात त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण आल्यामुळे विलंब होतोय. अधिक माहिती निलेश बुधावले देत आहेत. निलेश, नेमकं घडलंय काय? अन्यंदा अजित पवार आज नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी 10:15 उपस्थित राहणं अपेक्षित होतं, मात्र अद्याप ते पुण्यामध्येच असल्याची माहिती मिळते. याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळते. सध्या अजित पवार कार्यालयाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती मिळते. आजच्या या कार्यक्रमासाठी अजित पवारांना उशीर होणार असून दुसरी पर्यायी व्यवस्था झाल्यास अजित पवार नाशिकच्या दौऱ्याला आणि त्यानंतर अहमदनगरच्या दौऱ्याला जाणार असल्याची माहिती आहे. निलेश, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.